आज आपण नैसर्गिक निवड आणि अनुवंशिक अपवादांबद्दल शिकू एका डोंगरावर पांढऱ्या सशांची प्रजाती म्हणजेच पॉप्युलेशन राहते काही काळानंतर तिथे कोल्हा राहायला येतो कोल्हा आपल्या उदरनिर्वाहासाठी या सशांची शिकार करतो हळूहळू डोंगरावर सशांची संख्या कमी होते समजा पांढऱ्या सशांच्या प्रजननाच्या वेळी सशांच्या रंगात भिन्नता उत्पन्न झाली या कारणाने आता सशांच्या प्रजातीमध्ये तपकिरी ससे देखील दिसून येतात तपकिरी ससे त्यांचा तपकिरी रंग त्यांच्या संतती म्हणजेच प्रोजेनींना देतील ज्यामुळे त्यांच्या सर्व संततीचा रंग तपकिरी होईल इथे पांढऱ्या सशांची संख्या तपकिरी रंगाच्या सशांपेक्षा तुलनेने जास्त आहे म्हणून या परिस्थितीत पांढरा रंग एक सामान्य लक्षण आहे येथील डोंगराच्या मातीचा रंग तपकिरी आहे कोल्ह्याला तपकिरी मातीमध्ये पांढरे ससे सहजपणे दिसतात तर तपकिरी ससे सहज दिसू शकत नाहीत म्हणून कोल्हे पांढऱ्या सशाची शिकार जास्त करतात पण तपकिरी ससे शिकार होण्यापासून वाचतात कोल्हा जितक्या पांढऱ्या सशांची शिकार करेल तितके पांढरे ससे प्रजननासाठी कमी उपलब्ध होतील म्हणून पांढऱ्या सशांची प्रजाती कमी होते उलट पक्षी तपकिरी ससे कोल्ह्यापासून वाचत आले आहेत म्हणून प्रजननासाठी तपकिरी ससे जास्त उपलब्ध होत जातील म्हणून त्यांची प्रजाती वाढत जाते काही पिढ्यांनंतर पांढऱ्या सशांची संख्या तपकिरी सशांच्या तुलनेत खूपच कमी होईल येथे पांढऱ्या रंगाच्या सशांच्या तुलनेत तपकिरी रंगाचे ससे त्यांच्या रंगामुळे अस्तित्वाचा लाभ जास्त मिळवत आहेत अशा प्रकारे सुरुवातीला पांढऱ्या रंग सशांच्या प्रजातीमध्ये एक सामान्य लक्षण होते परंतु आता ते एक दुर्मिळ लक्षण बनले आहे तर सुरुवातीला तपकिरी रंग एक दुर्मिळ लक्षण होते जे आता एक सामान्य लक्षण म्हणजे कॉमन कॅरेक्टर बनले आहे जर तपकिरी रंगाची भिन्नता उपलब्ध झाली नसती तर या परिस्थितीत सशांची प्रजाती विनाशाच्या टोकापर्यंत पोहोचली असती परंतु तपकिरी रंगाच्या विभिन्नतेमुळे आता सशांच्या प्रजातीला अस्तित्वाचा लाभ प्राप्त होत आहे असे परिवर्तन जे सजीवाला वातावरणात अस्तित्वाचा लाभ देते त्याला अनुकूलन म्हणजे अॅडॅप्टेशन म्हणतात त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे समोर येते ती काय आहे हे सांगू शकता का विचार करा चला आम्ही सांगतो कोल्हा डोंगरावर आल्यामुळे हा बदल झाला आहे कोल्हा डोंगरावर आला नसता तर परिस्थिती काही वेगळी असती म्हणजेच या परिस्थितीत निसर्गाने तपकिरी रंगाच्या प्रजातीची निवड केली आहे त्याचप्रमाणे निसर्गामध्ये अस्तित्वासाठी आणि प्रजननासाठी अशा सजीवांची निवड केली जाते ज्यांचे बदलत्या वातावरणानुसार आवश्यक अनुकूलन होते यालाच आपण नैसर्गिक निवड म्हणतो नैसर्गिक निवड ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अनुकूल लक्षणे म्हणजे अॅडॅप्टिव्ह कॅरेक्टर्स असलेल्या सजीवांचे प्रजनन होण्याची अधिक शक्यता असते यावरून आपल्याला समजते की नैसर्गिक निवड सजीवांना उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशनच्या दिशेने घेऊन जाते चार्ल्स डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत बनवला होता ज्यामध्ये ते म्हणाले की सर्व प्राणी वेगवेगळ्या गरजा जसे की जागा अन्न निवारा आणि प्रतिकूल परिस्थिती टिकून राहण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात असे सजीव जे आवश्यक अनुकूलता दर्शवतात ते या स्पर्धेत जिंकतात आणि टिकतात जसे काही सजीवांची उंची जास्त असल्याने ते उंच झाडाची पाने आणि फळे खाऊ शकतात जे कमी उंचीचे सजीव करू शकत नाहीत तसेच काही सजीवांची त्वचा जाड असते म्हणून ते थंड प्रदेशात राहू शकतात परंतु पातळ त्वचेचे प्राणी थंड प्रदेशात राहू शकत नाहीत जिवंत सजीव प्रजनन करतात ते त्यांच्या भिन्नतेसह सर्व प्रजाती निर्माण करतात अशा प्रकारे नैसर्गिक निवडीमुळे सजीवांची उत्क्रांती होते समजा तपकिरी डोळे असलेले ससे डोंगरावर राहतात भिन्नतेमुळे निळे डोळे असणारी सशांची प्रजाती उत्पन्न होते यावेळी सशांमध्ये फक्त डोळ्याचा रंग बदलला आहे म्हणून कोल्हे सर्व सशांची शिकार करू शकतात यामुळे सशांच्या प्रजातीचा आकार लहान होतो म्हणजे सशांची संख्या कमी होते एके दिवशी डोंगरावर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बरेचसे ससे मारले जातात परंतु योगायोगाने काही निळ्या डोळ्यांचे ससे वाचतात आता त्यांची प्रजाती हळूहळू वाढते ज्यामध्ये बहुतेक सशांचे डोळे निळे आहेत अशा प्रकारे सशाच्या प्रजातीवर अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे तपकिरी डोळ्यांचे लक्षण जे पूर्वी सामान्य होते ते आता दुर्मिळ झाले आहे आणि निळ्या डोळ्यांचे लक्षण जे दुर्मिळ होते ते आता सामान्य झाले आहे येथे निळ्या डोळ्यांच्या सशांचे अपघातातून वाचणे हा एक निव्वळ योगायोग होता ज्यातून सशांची प्रजाती वाचली अशा परिस्थितीत डोळ्याच्या रंगात विविधता आल्याने अस्तित्व टिकण्यात काही मदत झाली नाही येथे दुर्घटनेमुळे तपकिरी रंगाच्या सामान्य लक्षणात परिवर्तन झाले आहे दुसऱ्या शब्दात आपण म्हणतो की दुर्घटनेमुळे तपकिरी रंगाच्या जनुकाची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ जीन बदलली अशा प्रकारे केवळ योगायोगाने एखाद्या जनुकाच्या वारंवारतेत यादृच्छिक परिवर्तन होणे ह्याला अनुवंशिक अपवाद म्हणजे जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतात अनुवंशिक अपवादाचा सजीवाच्या प्रजातीच्या आकाराशी थेट संबंध आहे जर प्रजातीचा आकार लहान असेल तर अनुवंशिक अपवाद अधिक असेल म्हणून सजीवांच्या प्रजातीत सजीवांची संख्या इतकी जास्त असणे आवश्यक आहे जेणेकरून अचानक झालेल्या दुर्घटनेतून अधिक सजीव वाचण्याची शक्यता असेल आणि त्यामुळे जनुकांच्या वारंवारतेवर फारसा परिणाम होणार नाही म्हणजे अनुवंशिक अपवाद नसेल अशा प्रकारे अनुवंशिक अपवाद सजीवांची विविधता म्हणजे डायव्हर्सिटीवर परिणाम करतात आणि त्याचबरोबर सजीवांची उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशनमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आता आपणास नैसर्गिक निवड आणि अनुवंशिक अपवाद समजले असावेत तर आज आपण नैसर्गिक निवड आणि अनुवंशिक अपवादांबद्दल शिकलो